बरोबर बरोबर जोरा असते खावा पिवायची चांगला. हे बघा इकडे पुसायला लावले भाऊला काय बोलतात म्हणजे तिरापणी तिरापणी बोलतात तिरापणी ना. हे बघा तिथे तिरापणी करायला लावले. बोलवा काही लोकांना बोलवा. विठ्ठल देवाच्या भूतांसाठी असतो हा चारी कोपऱ्याला आम्ही मंदिराच्या चारी कोपऱ्याला हा माठ ठेवतो. अच्छा हे असे मोठे बनवावे लागतात भुजाच्या पिठाचे. मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे रविवार, तर आमच्या कोपरगावच्याच वेताल देवाची जत्रा आहे आणि दोन दिवस झाले तुम्हाला काही व्हिडिओ आलेला नाही कारण थोडी साफसफाई चालू होती त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करायला वेळच नाही मिळाला. तर म्हणून तुम्हाला काही दोन दिवस झाले व्हिडिओ आलाच नाही. तर आता मस्त आम्ही तयारी वगैरे केलेली आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी वेतालदेवाच्या. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच पाहायला भेटणार आहे आमच्या वेतालदेवाची जत्रा. तर चला आता आपण जाऊयात. हे बघा नारळ वगैरे सगळं घेतलं आहे, आरतीचं ताट पण इथे भरून ठेवलेलं आहे. हे बघा तर बरं पटकन मंदिरातून जाऊन येते. आनंदबाई हार बनवतात, गजरे बनवतात. तुम्ही जत्रेला आलाय का? हार बनवला आले ना? हा मग जत्रेला आले ना हार बनवतात काही आई पोरीला जत्रेला बोलवले का हार बनवायला बोलवले? आज बाबा बाबा झाला हा ना भाऊ का बघा इकडे चंगू मंगू या पण बनवतात बघा हार. चंगू मंगू मला शिकवाल का हार बनवायला? हा हा ना हे बघा द्या द्या ताई मला दोन गजरे द्या. हो सगळ्यांचे आता नुसतं कोंबडे जण
आहे बघा, इथे देवाला नवस कोंबडा बिमडा लागते ना, ते सगळं तोडायचं काम चालू आहे. सुनील भाऊ काय बरोबर बरोबर जोराचे असते खावा पिवायचे सांगा. हे बघा इकडं तिरापणी करायला लावले. बोलवा काही लोकांना बोलवा. विठ्ठल देवाच्या भूतांसाठी असतो चारी कोपऱ्याला, आम्ही मंदिराच्या चारी कोपऱ्याला हा मान ठेवतो. अच्छा हे बघा इथे आमच्या बाबांनी पण लावली करायला. हे बघा नाक्यावरच्या बच्चू आई बाबा काही गिराईक पडणे. आज गिराईक पडणे बरं काय आज तुम्हाला संपला वाटते हा का. हे बघा चला या सत्राला या संध्याकाळचे मस्त जाम जोरण जत्रा या तुम्ही संध्याकाळच्या जेवायला असून त्याच्या जेवायला या संध्याकाळचे काही या सत्राला चला. हा बाई तरी पण ते कशी बाई मग कशी आहे ही बाई आमचे बावरेवाले आहे केवणीची ताई त्यांचं नाव नाही मला माहिती तुमचं नाव सांगा का भारती बाई चला. इथे चुलीमध्ये आता मस्त मुंडी भुजायला लावलेली आहे. दुपारच्या जेवणाची सोय डाळ मुंडी. मंडळी आता जाऊन आलो आम्ही मंदिरातून आणि मस्त दर्शन वगैरे झालं पण जाम गर्दी आहे मंदिरामध्ये आणि मोनीश बघा झोपलाय तर आता मोनीशला पण उठवते आणि भरपूर असं काम आहे आज घरामध्ये आणि पाहुणे मंडळी पण येतील संध्याकाळी सगळी आणि वेळ्या चात्या आमच्या आलेल्या आहेत. हा बघा इथे बसल्यात वेळ्या चात्या आमच्या आणि सोनू बघा कसं बघतोय बापू. ए सोना बापू ऐ सोना बापू काय करतो तू तुला मारू मारू अशा मारू तुला बघते बघ कसा. तर चल आता किती वाजले तेच काही समजत नाही घड्याळ बंद पडले तर याला बरं जाऊन चिन्मय जाणं सेल घेऊन या घड्याला मध्ये टाकायला जरा बघा. याच्यामध्ये अजून तीन मुंडे आहेत हे बघा त्याच्यामध्ये तीन मुंडे आहेत अजून आणि चिन्मय पण मदत करते बघा पप्पांना मुंडी भुजायला. हे बघा रॉट वगैरे घेऊन गेलंय ते मस्त मुंडी उरडाचं काम चालू आहे. ते कवरे मुंडे आणल्या ना त्या चार बाबा बाबा डालमुंडी डालमुंडी अजून अजून का सांगा जरा तुम्ही. चिकन फ्राय हा चिकनचा रस्सा हा बकऱ्याचं मटन बकऱ्याचं मटन पण बघू. सोनू तू निकच आवाज घेतले आया हा सोनू तुला हाडका दिला मग बाबू मुंडीची कसं खाते बघा तू पण चावून 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 निघता. मी घेते जेवण बनवून आणि चिन्मयला आता पनीर चिल्ली बनवते कारण की तो काही नॉनव्हेज खाणार नाही म्हणून आणि मला भुजायचे पिठाचे लाडू पण बनवायचे आणि जेवण बनवायचे असं भरपूर अशी काम आहे. तर चला आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाच्या नंतर. आता इथे कॅमेरा पकडायला कोण नाही आहे मी काम करताना काही तुम्हाला ते दिसणार नाही कारण मोनीश झोपलाय चिन्मय पप्पांना मदत करतोय मुंडी साफ करायला. तर चला आता घेते पटापट कामावर. तर आता इथे मी भुजाचे लाडू बनवायला घेतलेले आहेत. तर हे तुपामध्ये तूप घातलंय त्याच्यामध्ये गूळ टाकलाय आणि ओलं खोबरं जायफळ इलायचीचे पूड आणि भाजलेल्या जे मी भाजलेले तांदूळ होते ना त्याचा हा रवा. तर हे मस्त मिक्स करायला लावलेले आहे. आता या तुपामध्ये भात आता दुपारच्या जेवणासाठी आम्हाला. हे बघा आता हे आम्हाला दुपारच्यासाठी एक मुंडी तोडलेली आहे. हे बघा या दोन इथं पडले आहे एक याच्या ए मुंडे भुजायला लागतील का नीट या बघ कसा त्यांच्या अर्धीच जा फक्त तवरी अख्खी नको मुंडी ती खपणार नाही आता अर्धी जा. इथे लाडू बनवायचं काम चालू आहे भुजाच्या पिठाचे. लाडू आता देवाला पण दाखवलेला आहे तर मी मस्त खाऊन पाहणार आहे कसा लागतोय तो.
मस्त झालं नाही. तर आता हे बघा इथे मस्त जेवायला बसलो आम्ही सगळी जण. ही आपली मुंडी, मुंडींची सगळी बटाटी वरती झाली, बटाटी सगळी वरती येईल. इथे पनीर चिल्ली चिन्मयच्यासाठी उलटा झाली सगळा उजड असं या बाजूला ना म्हणून तुम्ही दिसत नाही. तर मंडळी आता 2:15 वाजायला आले आणि अजून आमचं जेवण वगैरे काहीच झालेलं नाही. तर आता आम्ही सगळे जण जेवायला बसतोय आणि मस्त आता मुंडी बनवले, मुंडी आणि भात आणि चिन्मयच्यासाठी पनीर चिल्ली. चला तुम्ही पण आता या जेवायला.